मी समजतो. हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत असलं पाहिजे. आणि तुम्ही आतापैकी स्वामींचं दर्शन झालेलं आहे, मग माझी पूजा पण झालेली आहे. मस्त वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे, अध्याय वाचून झालेला आहे. तर आज खूप दिवसांनी मी ब्लॉग करत आहे. थंबेलवरनं तुम्हाला कळलंच की गणपतीचे अलंकार तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत आहेत. तर हो, तर तुम्हाला माहिती आहे माझे ज्वेलरीचे शॉपिंग धारे ज्वेलर्समध्ये असते. तर मी काल कार्ड, माझं कार्ड चालू असल्या कारणाने मी ते शॉपमध्ये गेलेली. आणि खूप तिकडची लोक खूप छान आहेत आणि फ्रीली आहेत. तर ते मग ते जे गणपतीची मूर्ती मी तुम्हाला आता दाखवते त्याची एक झलक तुम्ही बघून घ्या, मग मी बोलते तुमच्यावर. हा गणपती इतका छान त्यांनी डेकोर केलाय आणि सगळे अलंकार सोन्याचे आहेत आणि छोटे मोदक वगैरे तुम्ही बघितल्यात. अजून मी काही झलक तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये, तर ते पण तुम्ही लागलेच बघून घ्या. बघितलं असेल, तुम्हाला आवडलं देखील असेल. आणि खरंच छान छान अलंकार आहेत. आणि मी तिकडे गेले होते कार्डसाठी पे करायला, कार्डचे पैसे पे करायला. आणि तिथले लोक खूप छान आहेत, तर त्यांनी मी जेव्हा ते गणपतीचा व्हिडिओ घेत होती तर ते बोलले की त्यांच्या अलंकारचा पण व्हिडिओ घ्या आणि तुमच्या चॅनलवर अपलोड करा. तर खरंच असं जास्त बघायला भेटत नाही, पण ठीक आहे, त्यांनी मला सांगितलं तर मी हे काही अलंकार तुम्हाला दाखवलेत. आणि खूप क्यूट 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 छोटे मोदक वगैरे आहेत, दुर्वा तर इतके छान छान आहेत. तर खूप छान वाटतं हे की आपले अलंकार असतात तसे देवांचे पण अलंकार असतात, बघायला पण एक छान वाटतं. आणि खरंच त्यांचे शॉपमध्ये मस्त मस्त अलंकार आहेतच. आणि चांदीच्या वस्तू पण तुम्हाला मी दाखवल्या, राख्या पण दाखवल्या, खूप छान छान अशा वस्तू आहेत. तर जर इथे राहत असाल तर नक्की त्या घारे ज्वेलर्समध्ये नक्की जाऊन भेट द्या आणि गणपतीचे अलंकार देखील तुम्ही घेऊ शकता. तर एनिवेज, आता वाजलेले आहे दुपारचे 1 आणि आता मला जायचं आहे मीटिंगसाठी. मीटिंग कशाची आहे, काय आहे ते नंतर नंतर तुम्हाला कळेलच. आमच्या महिलांची मीटिंग आहे, पण ती एका ट्रीपसाठी आहे. तर कुठली ट्रीप असेल ते थोड्या दिवसांनी कळेलच. फक्त आता आमचं प्लॅनिंग चालू आहे, कसं काय कुठे काय सगळं बघणं, परत मॅनेज करणं सगळं चालू आहे. आणि तर फायनली आमचं ठरलेलं आहे, पण मी कुठे जाणार आहे ते नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये कळेल. तर सांगायचं हेच होतं की मीटिंग झालेली आहे, फायनल डन केलेलं आहे आणि थोड्या दिवसांनी कळेल. आणि आज गुरुवार आहे आणि गोकर्णीला फूल एकसुद्धा आलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला पूजामध्ये तुम्हाला गोकर्णीचं फूल दिसलं नसेल. मी ह्याची फुलं लावलेली आहेत, मोगऱ्याची फुलं आहेत. तर तुम्हाला जेवणाचा ताट पण शेअर करते आणि हा ब्लॉग इथे संपते. आणि जर त्या गणपतीचे अलंकार तुम्हाला आवडले असेल तर नक्की नक्की घ्या आणि तुम्ही पण जाऊन शॉपिंग करा, गणपतीची तयारी सुरू करा. चला तर मग हा ब्लॉग इथे संपते. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन काहीतरी असेल. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.